हॅलो एवरीवन, आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 8वी विषय विज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 4 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो सराव संच आहे तोही या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडून घेणार आहोत. तर नेमकं कृतीपत्रिका क्रमांक 4 यामध्ये काय आहे, तर पाण्याची घनता, पाण्याचे असंगत वर्तन आणि पाणी हे वैश्विक द्रावक आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. जसं की या ठिकाणी तुम्हाला एक कृती दिलेली आहे, ती आपण वाचणार आहोत, की एक प्लास्टिकच्या एका बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं आहे, बाटलीवर पाण्याच्या पातळीशी खून करायची आहे, ही बाटली बर्फ तयार करण्यासाठी फ्रीजरमध्ये उभी ठेवा, काही तासांनंतर फ्रीजर उघडून पाहायचं आहे आपल्याला, पाण्याचा बर्फ झालेला दिसेल, बर्फाच्या पातळीची नोंद करा, ती पाण्याच्या पातळीच्या खुणेपेक्षा वाढलेली दिसेल. साहजिक आहे, ज्या वेळेस पाणी 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानावर जाते त्यावेळेस त्या पाण्याचं जे आकारमान आहे ते आकारमान वाढलेलं असतं. म्हणून जी काही खून केलेली असते आपण आधी पाण्याची, ती बर्फ झाल्यानंतर तो आकारमान वाढल्यामुळे वाढलेली दिसते, हे यातून आपल्याला कळते. त्यानंतर त्याच ठिकाणी दुसरी कृती आहे बघा, की एक ग्लास घ्या, त्यात थोडे पाणी होता, आता बर्फाचे काही खडे टाका व निरीक्षण करा, बर्फ पाण्यावर तरंगताना दिसणार आहे. बरोबर आहे, कारण की जे साधे पाणी असते त्या साध्या पाण्याची जी घनता आहे ती जास्त असते, त्यामुळे घनता जास्त असल्यामुळे आपोआपच बर्फाचे जे तुकडे आहेत त्या पाण्यावरती तरंगताना आपल्याला दिसतात. आता पाण्याचे काही आपण गुणधर्म बघणार आहोत. तसे तर बरेच गुणधर्म आहे, की पाण्याला चव नसते, पाण्याला स्वतःचा आकार नसतो, बरोबर आहे, पाणी हे रंगहीन आहे, त्याचबरोबर पाणी हा एक प्रवाही पदार्थ आहे, हे सगळे पाण्याचे गुणधर्म आहेत. पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु आकारमान आहे, म्हणजे पाण्याला आकार नसतो. बघा, पाणी तुम्ही ज्या आकाराच्या भांड्यामध्ये टाकणार त्या आकाराचं पाणी होतं. जसं एक बाटली असेल किंवा बॉटल असेल पिण्याची, पाण्याची, त्याच्यात पाणी टाकल्यानंतर त्या बॉटलच्या आकाराचं पाणी बनत असतं. म्हणून पाण्याला स्वतःचा आकार नाही परंतु आकारमान आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता पाण्याची घनता म्हणजे काय नेमकं, बघा, एखाद्या वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे आकारमान, बरोबर. मग पदार्थातील द्रव संचयन म्हणजे वस्तुमान, मग एकक आकारमानाच्या वस्तुमान त्या पदार्थाची घनता म्हणतात. म्हणजे जो पदार्थ आहे त्या पदार्थाचं जे एकक आकारमानाचं जे वस्तुमान आहे, तर त्या वस्तुमानाला त्या पदार्थाची घनता म्हणतात साध्या सोप्या भाषेत. मग घनतेचं जे एकक आहे ते ग्रॅम प्रति घन सेमी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी. मग घनता काढण्याचं सूत्र पुढे आहे, घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान, हे त्याचं सूत्र आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण की पाण्याचं जे असंगत वर्तन आहे त्या असंगत वर्तनाविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. की जसं बघा, सामान्य पदार्थ हा तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते. सामान्य पदार्थ असेल तर त्याचं तापमान केले तर त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. मात्र पाणी याला अपवाद आहे, पाणी मात्र याच्या उलट आहे. बघा, मग कसं अपवाद आहे, तर सर्वसाधारण तापमानाचे पाणी थंड होऊ लागल्यास त्याची घनता वाढते, मात्र 4 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली जर तापमान गेलं पाण्याचं तर पाण्याची घनता कमी होऊ लागते व त्याचबरोबर त्याचं आकारमान वाढत असतं. लक्षात घ्या, इतर पदार्थ जे आहेत त्या इतर पदार्थांमध्ये तापमान कमी केलं तर घनता वाढते व आकारमान कमी होते, परंतु पाण्याचं तसं नाही. 4 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली तापमान गेलं पाण्याचं तर त्या ठिकाणी जी घनता असते ती कमी होते आणि त्याचबरोबर आकारमान काय होतं, वाढत असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यावर पाणी प्रसरण पावतं, 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं की पाणी प्रसरण पावायला सुरुवात होत असतं. मग याच प्रसरणाचा फायदा कोणाला होता, जे बर्फाळ प्रदेशामधले जे प्राणी असतात
जे बर्फाच्या खाली जीवन जगत असतात त्यांना याचा या पाण्याच्या असंगत वर्तनाचा फायदा होतो, कारण की 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेलं की त्या ठिकाणी त्याची जी घनता आहे ती घनता कमी होऊन आकारमान वाढतं आणि जे पाणी आहे ते प्रसरण पावायला लागतं, म्हणजे खाली पाणी मिळतं त्यांना, त्या प्राण्यांना, म्हणून ते सहज त्या ठिकाणी बर्फाळ प्रदेशात त्यांचं जीवन जगू शकतात। मग हे लक्षात ठेवायचं की पाणी प्रसरण पावतं 4 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या खाली गेल्यावरती, यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात। मग हेच झालं पाण्याचं असंगत वर्तन। थोडक्यात काय, तर इतर पदार्थांचं तापमान कमी झालं, घनता वाढते, आकारमान कमी होते, मात्र पाणी 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं की घनता कमी होते आणि आकारमान वाढतं आणि पाणी प्रसरण पावतं, यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात। आता पुढे आपण बघणार आहोत की पाण्याची द्रावकता। मग द्रावकता काय आहे, तर बघा, मीठ पाण्यात विरघळले असल्याने, जसं या ठिकाणी कृती आहे की मीठ पाण्यात विरघळले असल्याने त्या पेल्यातील पाण्याची घनता वाढली। मिठाचं जर पाणी असेल तर पाण्याची घनता वाढलेली असते। उदाहरणार्थ समुद्र बघा, समुद्रावर एवढं मोठं जहाज तरंगतं, याचाच अर्थ काय आहे की समुद्रात जी पाण्याची घनता आहे ऑलरेडी समुद्रामध्ये खारटपणा असतो आणि त्यामुळे तिथली घनता वाढलेली असते, म्हणून ते जहाज सहजरित्या तरंगतं। मग या ठिकाणी सुद्धा तेच आहे की पाण्यात मीठ विरघळल्याने पाण्याची घनता वाढली, त्यामुळे त्या घनतेमुळे तो जो लिंबू आहे तो काय होतो, पाण्यात तरंगू लागतो। मग पेल्यातील पाण्यात मीठ टाकल्यानंतर ते विरघळते, पाण्यात विरघळताना मिठाचे कण पाण्यात पसरतात, हळूहळू ते आणखीन लहान होत जाऊन शेवटी इतके लहान होतात की ते आपल्याला दिसत नाही, म्हणजेच ते पूर्णपणे पाण्यात मिसळतात, यालाच विरघळणे म्हणतात। मग पाण्यात मीठ विरघळणे यालाच विरघळणे म्हणायचं आहे। मग जो पदार्थ विरघळतो त्याला द्रव्य म्हणतात, ज्या पदार्थात द्रव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात। आता जो पदार्थ विरघळतो म्हणजे मीठ असेल, साखर असेल, मग हे पदार्थ विरघळतात, हे द्रव्य आहेत, आणि ज्या पदार्थात हे द्रव्य विरघळतात त्याला द्रावक म्हणतात, म्हणजे पाण्यामध्ये मीठ किंवा साखर विरघळते म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, द्रावक म्हणणार आहोत। मग जेव्हा द्रव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते तेव्हा एक द्रावण तयार होते। मग पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून हे वैश्विक द्रावण आहे। मग बघा, द्रावण म्हणजे थोडक्यात बघा, जर उदाहरण घेतलं, चहाचं उदाहरण घेऊ आपण। बघा, चहा ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस त्या चहामध्ये आपण काय करतो, साखर टाकतो, साखर चहामध्ये टाकतो, याचाच अर्थ साखर हा द्रव्य घटक झाला, आणि ती साखर आपण पाण्यामध्ये टाकतो म्हणजे पाणी हे द्रावक झालं, आणि हे जेव्हा मिक्स होतात, एकत्र येतात, चहा पावडर वगैरे टाकल्यानंतर हे मिक्स होतात, एकत्र येतात, त्यानंतर त्या दोघांच्या द्रव्य आणि द्रावकात संपूर्ण मिसळल्यानंतर त्या ठिकाणी एक द्रावण तयार होते, त्या द्रावणाला आपण म्हणतो चहा, बरोबर आहे। आणि त्याचबरोबर पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला काय म्हटलेलं आहे, वैश्विक द्रावक म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे ही कृतीपत्रिका या ठिकाणी आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेतलेली आहे। आता या कृतीपत्रिकेवर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत। मग बघा, सराव संच त्या ठिकाणी चौथा या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा काय आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर द्यायची। पाण्याचे आकारमान कोणत्या तापमानाला सर्वात कमी असते? बघा, आकारमान विचारलेलं आहे, मग आकारमान केव्हा कमी असतं? बघा, 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर गेलं तर आकारमान वाढलेलं असतं। मग याचाच अर्थ पाण्याचे तापमान ज्यावेळेस 4 डिग्री सेल्सिअसच्या वरती असते त्यावेळेस पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते, हे त्याचं साधं सोपं उत्तर आहे, तर ते विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे। त्यानंतर दुसरा त्याच्यातला उपप्रश्न पहा, 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढे आहे तर पाण्याची घनता किती? जसं पाण्याच्या घनतेचं आपण सूत्र त्या ठिकाणी बघितलं की घनता बरोबर आकारमान भागिले वस्तुमान, या प्रकारे आपण बघितलं। मग आता त्याचं उत्तर जे आहे याचं, दुसऱ्या उपप्रश्नाचं, ते म्हणजे 1 किलोग्रॅम/लिटर हे त्याचं उत्तर असेल। 1 किलोग्रॅम/लिटर हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर उपप्रश्न तिसरा बघा, पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात
हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात। मग या ठिकाणी आपण जसं पाण्याचे वेगवेगळे गुणधर्म बघितले की पाणी रंगहीन आहे, चवहीन आहे, बरोबर आहे। त्याचबरोबर अजून एक जो गुणधर्म आहे तो या प्रश्नामध्ये लागू होतो, तो म्हणजे पाणी जे आहे ते प्रवाही। प्रवाही या गुणधर्मामुळे त्या ठिकाणी थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात। मग कोणता गुणधर्म आहे? प्रवाही गुणधर्म, हा लक्षात ठेवायचा आहे। पुढचा दुसरा प्रश्न बघा, अति थंड प्रदेशात नदी, तलाव, गोठल्यावरही जलचर जिवंत राहू शकतात हे स्पष्ट करा। याचं साधं आणि सोपं उत्तर काय आहे की पाण्याचे असंगत वर्तन, या असंगत वर्तनामुळे त्या ठिकाणी अति थंड प्रदेशात जलचर जिवंत राहू शकतात। जसं आपण बघितलं की 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही घनता आहे पाण्याची ती कमी होते आणि त्याचं आकारमान वाढतं, त्यामुळे त्या ठिकाणी जे पाणी आहे ते प्रवाही बनतं, म्हणजे पाणीच प्रसरण पावायला लागतं। आणि अशाच गोठलेल्या तलाव किंवा नद्यांमध्ये जे जलचर प्राणी आहे ते आपलं जीवन जगू शकतात। मग हे त्याचं साधं सोपं स्पष्टीकरण आहे, लक्षात ठेवायचं आहे की पाण्याचं तापमान 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेल्यानंतर तिथलं जी घनता आहे ती घनता कमी होते आणि आकारमान वाढतं, यामुळे त्या ठिकाणचं जे पाणी आहे ते प्रसरण पावतं आणि त्या प्रसरण पावलेल्या पाण्यामध्येच तेथील अतिथंड प्रदेशातील जे जीव आहेत ते सहजरित्या जीवन जगू शकतात किंवा जिवंत राहू शकतात। ठीक आहे, प्रश्न तिसरा बघा, पाण्याला वैश्विक द्रावक असे का म्हटले जाते? मग पाण्याला वैश्विक द्रावक का म्हणायचं आहे? तर पाण्यामध्ये जवळपास सर्वसाधारण सर्वच पदार्थ विरघळतात, पाण्यात सर्वच पदार्थ विरघळतात, त्यामुळे पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात, हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न चौथा बघा, एक बादली घ्या आणि तिच्यात पाणी भरा, त्यात पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाका, पाण्यामध्ये कोणत्या वस्तू बुडतात व कोणत्या तरंगतात याची यादी करा। अतिशय सोपा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मनाने वेगवेगळी उत्तरं याची लिहू शकतात। एक बादली घेतली, त्या बादलीमध्ये समजा तुम्ही पेन टाकला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कॉईन टाकला, त्याच्यानंतर एखादं पान टाकलं किंवा त्याचबरोबर एखादा दगड टाकला, एक नाणं टाकलं किंवा प्लास्टिकची एखादी बॉटल टाकली, तर याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या बघूया की जसं कॉईन जो आहे तो बुडणार आहे, त्याच्यानंतर दगड बुडणार आहे, मग प्लास्टिकची जी बॉटल आहे ती मात्र त्याच्यावर तरंगणार आहे, अशा प्रकारचं तुम्ही उत्तर याचं लिहू शकता। सो आय होप तुम्हाला कृती पत्रिका क्रमांक 4 सोडवलेली समजली असेल, त्याची उत्तरं कळली असतील। अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ किंवा सोडवलेल्या कृतीपत्रिका पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू व्हेरी मच।